चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आज चंद्रपूरकर मुस्लिम महिलांतर्फे भव्य मोर्चा काढण्यात आला. या महिलांनी तिहेरी तलाक कायद्याविरोधात हा मोर्चा काढून विरोध दर्शवला. रखरखत्या उन्हात काढण्यात आलेल्या या मोर्चात मुस्लिम महिलांचा लक्षणीय सहभाग होता. मुस्लिम महिला मुस्लिम शरियत कायद्यातच समाधानी असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं. चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर रखरखत्या उन्हात काढण्यात आलेल्या मोर्चा आणि मुस्लिम महिलांच्या लक्षणीय सहभागानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ऑल इंडिया तंजीम उलेमाए इस्लाम या संस्थेच्या नेतृत्वात चंद्रपूरकर मुस्लिम महिलांनी केंद्र सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ हा मोर्चा काढला. केंद्र सरकार मुस्लिम समाजातील महिलांसाठी न्यायपूर्ण कायदा असा प्रचार या कायद्यासंदर्भात करत आहे. मात्र राज्यातील विविध भागात या प्रस्तावित कायद्याविरोधात महिलांची निदर्शने सुरू झाली आहेत. या पार्श्वभूमीवर आज चंद्रपूर शहरात देखील या कायद्याविरोधात आंदोलन करण्यात आलं. चंद्रपूर शहरातील गांधी चौकातून जोरदार घोषणांसह काढण्यात आलेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर एका शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यामार्फत शासनाला निवेदन पाठवून न्यायाची अपेक्षा व्यक्त केली. सरकारनं मुस्लिम समाजातील धार्मिक बाबतीत ढवळाढवळ करू नये. इस्लामच्या मान्यतेनुसार मुस्लिम महिला समाधानी आहेत. हा कायदा लादण्याचा प्रयत्न झाल्यास या विरोधात मोठं आंदोलन करण्यात येईल असा या मोर्चेकरी मुस्लिम महिलांनी शासनाला इशारा दिलाय. रणरणत्या उन्हात पूर्ण नकाब हिजाबसह निघालेल्या या मोर्चानं चंद्रपूरकरांचं लक्ष वेधून घेतलं. या मोर्चाच्या निमित्तानं चंद्रपूर शहरातल्या मुस्लिम समाजातील महिला प्रथमच एखादी मागणी घेऊन घराबाहेर पडल्या. याविषयी नुमिरा नाज आणि फरहात फातिमा यांच्याशी साधलेला संवाद पाहूयात. केंद्र सरकार जो कानून लगा रही है वो हमें बिल्कुल बर्दाश्त नहीं. हम हमारे कानून में बहुत खुश है और अगर सरकार इस बिल को आगे मतलब इस बिल को बंद नहीं करेगी तो हम इससे भी ज्यादा बड़ा मोर्चा निकाल सकते हैं. और हमें यही है कि हमको हमारे कानून में खुश रहने दीजिए और हम जैसे हमारा इस्लाम वैसे ही बहुत अच्छा है और हमें इसके आगे और हम इसके आगे और निकाल सकते हैं. शरीयत का जो हुक्म है हमें वही मंजूर है. गवर्नमेंट का हुक्म जो लागू हुआ है हमको उसमें हमको हमारी शरीयत में कोई इंटरफेयर की जरूरत नहीं है. हमारी शरीयत ने जो हुक्म लागू किया हमें वही मंजूर है और हमारा इस्लाम सबसे अच्छा इस्लाम है. और अल्लाह रब्बुल इज्जत कुरान पाक में शायद फरमाता है इन्नत दीन इंदल्लाह इस्लाम के सबसे प्यारा दीन और मजहब कोई है तो वो इस्लाम है. तो हमारे इस्लाम में गवर्नमेंट कोई इंटरफेयर नहीं कर सकती और वो हुक्म लागू भी करी तो हम उसको नहीं मान सकते.